माझं नाव सुवर्णा चंद्रकांत होलमुखे. मी बोरिवलीला राहते आणि जवळजवळ मला 20 वर्षापासून लेफ्ट साईडचा खूप मोठा त्रास होता. तरी पण मी म्हणजे ताशऱ्याच्या ताकदीवरती हे सहन करत 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 काढले कसे तरी. पण आता जवळजवळ माझं वय 54, पण सहन होण्याच्या पलीकडे गेल्यानंतर माझे बॅलेन्स जायला लागला. त्यानंतर मला म्हणजे असं मणक्याचं खूप त्रास व्हायला लागला, चक्कर यायला लागली आणि रस्त्याने मला चालताही येत नव्हतं, म्हणजे पडायचे मी. तर हा तर सगळा त्रास मला मानेच्या मणक्यामुळे, कंबरेच्या, पाठीच्या, हा खूप मोठ्या प्रमाणात त्रास मला सुरू झाला. पण त्याच्यावरती मी प्रायव्हेट दवाखान्यात पण गेले तर तिथे मला डायरेक्ट त्यांनी म्हणजे MRI वगैरे करायला सांगितला. एक्सरे तर नाही सांगितला, पण MRI करायला सांगितला. MRI केला तर त्यावेळेला त्यांनी सरळ मला सजेस्ट केलं की तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. तर त्यातमध्ये पण त्यांनी सांगितलं मानेच्या मणक्याचं पण तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि कंबरेचंही करावं लागेल. मग त्यामुळं मी खूप म्हणजे खूपच मनाने माझा धीरच खचलेला होता. पण माझा मुलगा शिकलेला असल्यामुळे त्याने मग तो त्याला मी सांगितला, तोही माझ्याबरोबरच असायचा. मग त्याने विचार केला आणि त्याच्यामध्ये त्याने आताची मुलं कशी जरा कसं ह्याच्यामध्ये आपणाला माइंडली व्यवस्थित कसं पडेल हे बघतात, त्रास कमी कसं होईल. तर त्याने यूट्यूबवरून पण माहिती मिळवली डॉक्टर विराज भंडारे यांच्या स्पाईन क्लिनिकची. त्यानंतर त्याला एका म्हणजे ओळखीत त्याच्या मित्राच्या आईने पण सांगितलं. तर असं म्हटल्यानंतर मी म्हटलं अरे बापरे, ऑपरेशन वगैरे नाही म्हटल्यानंतर खूपच चांगलं झालं हे. मग तो म्हणाला की आपण एकदा जाऊन तरी ट्राय करूया. पण मी ज्या वेळेला आम्ही दोघंही आलो, माझा मुलगा आणि मी इथंपर्यंत, तर त्यावेळेला मला साधं चालताही येत नव्हतं. आणि इथं आल्यानंतर पहिल्या ट्रीटमेंटमध्ये मी व्यवस्थित उभे राहून चालू शकले. मग अशा जवळजवळ मी 7-8 ट्रीटमेंट माझ्या म्हणजे सेशन केले आणि त्याच्यामध्ये आता मला खूप म्हणजे खूपच फरक पडलेला आहे. म्हणजे व्यवस्थित चालता येतं, पाय वगैरे उंच पायऱ्या वगैरे चढता येतात. आणि जे शरीराच्या आतमध्ये माझी हीट होती किंवा मनाची कमकुवरता होती, मला असं वाटलेलं की मी आता ह्याच्यातून वरती निघतच नाही. आणि त्याच्यामध्ये मग सरांचे मग ऑनलाईन योगा केले, त्याचबरोबर त्यांची जी आयुर्वेदिक औषधं ही घेतली आणि इथली असणारी ट्रीटमेंट सुरू ठेवली मी सांगितलेल्या महिन्याच्या महिन्याला. आणि त्यामुळे मला खूप म्हणजे खूपच असं वाटलं की बापरे, मी पहिल्या दिवशी आले त्यावेळेला मला वाटलं की आता मी ह्याच्यातून वरती निघते की नाही, एका बिछाण्यावरतीच पडणार आहे की काय. पण डॉक्टरांशी माझी चर्चा झाली आणि पहिल्या दिवशी जे ट्रीटमेंट केली तिथून हळूहळू माझ्यामध्ये खूपच सुधार. तीन ट्रीटमेंटमध्ये तर मला खूप व्यवस्थितच वाटलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आणखीन मग ज्या काही छोट्या मोठ्या व्याधी होत्या त्याच्यासाठी मी पुन्हा येत गेले. आणि जे व्यवस्थित पूर्ण परफेक्ट मला व्हायचं होतं तब्येतीने, त्याच्यामध्ये माझा चांगला म्हणजे चांगला रिझल्ट मला इथून डॉक्टर विराज भंडारी सर यांच्याकडून मला खूपच म्हणजे खूपच चांगला फायदा मिळालेला आहे माझ्या शरीरासाठी. तर मी तर असं म्हणते की माझ्यासारखे आणखीन जे कोणी असे व्याधीग्रस्त असतील तर त्यांनी हा व्हिडिओ म्हणजे मी जी माहिती दिलेली आहे ही अगदी सत्य मनापासून दिलेली आहे किंवा खोटी किंवा असं तसं काहीच नाही, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मी याच्यातून गेलेले आहे. त्यामुळे मला खूप चांगला अनुभव मिळालेला आहे. आणि मला मेन म्हणजे ह्या ट्रीटमेंटचा फायदा काय की आपल्या शरीराला चिरफाड न करता, ऑपरेशन न करता, तो ऑपरेशन केलं तर जवळजवळ 3 महिने 2 महिने तरी आपल्याला एका जागेवर बसावं लागतं आणि त्याचा खूप त्रास होतो. तर त्याच्यापेक्षा ही ट्रीटमेंट मला खूप म्हणजे खूप सुखकारक अशी वाटलेली आहे आणि माझ्यात खूप चांगला बदल झालेला आहे. धन्यवाद.